नमस्कार, मी राजेंद्र कुमार शिंदे, विजेंद्री न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत। पाहूया ठळक घडामोडी। इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीने आज 4 नोव्हेंबर रोजी चिपळूणातील बांदेल हायस्कूल येथे सायंकाळी 4 वाजता राज्यस्तरीय पारितोषिक वितरण, गुणगौरव समारंभ आणि सांस्कृतिक महोत्सव कलादर्पण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। या कार्यक्रमासाठी इंडियन मेडिकल असोसिएशनचे राज्यभरातील डॉक्टर उपस्थित राहणार असून या कार्यक्रमाद्वारे ते आपली कला सादर करणार आहेत। नमस्कार, मी डॉक्टर अब्बास जबले, इंडियन मेडिकल असोसिएशन चिपळूण ब्रांचचे व्हाईस प्रेसिडेंट। इंडियन मेडिकल असोसिएशन महाराष्ट्र राज्यात राज्यस्तरीय पारितोषिक वितरण, गुणगौरव समारंभ व सांस्कृतिक महोत्सव हे कलादर्पण हे आपल्या चिपळूण इंडियन मेडिकल असोसिएशनला आयोजित करण्यास संधी मिळालेली आहे। हे कार्यक्रम आपला दिनांक 4 नोव्हेंबर 2023 रोजी संध्याकाळी 4 वाजता बांदल हायस्कूल इथं आयोजित करण्यात आलेला आहे। ह्या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्र स्टेटचे जेवढे राज्यस्तरीय पारितोषिक महाराष्ट्र स्टेटमध्ये जे जे प्रोग्राम झालेले आहेत आणि ज्यांना ज्यांना पारितोषिक मिळालेलं आहे त्याचा गुणगौरव समारंभ आणि सांस्कृतिक कार्यक्रम आपल्या चिपळूणला आयोजित करण्यात संधी मिळालेली आहे। मी आपल्या सर्वांना विनंती करतो की ह्या कार्यक्रमाला सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं, कारण ही जी संधी आपल्याला चिपळूणला मिळाली, आपली चिपळूणची छोटी ब्रांच असून सुद्धा आपल्याला ही संधी मिळालेली आहे। त्या संधी मिळायचं कारण असं आहे की आपलं नाव, चिपळूणचं नाव आपल्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही डॉक्टर्स लोकांनी केलेलं आहे, म्हणून त्या लोकांनी आपल्याला चिपळूणला संधी दिलेली आहे। ह्या संधीचा आपण सर्वांनी फायदा घ्यावा। ह्या कार्यक्रमामध्ये आपले आमदार शेखर सर, आमदार भास्कर शेठ जाधव, आमदार माजी आमदार रमेशभाई कदम, माजी आमदार सदानंद चव्हाण आणि इतर सर्व ह्या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहणार आहेत। मी आपल्या सर्वांना विनंती करतो की ह्या कार्यक्रमाचा सर्वांनी लाभ घ्यावा। ह्या कार्यक्रमामध्ये डॉक्टरांचे पण काही कार्यक्रम आहेत, त्यामध्ये त्यांचे डान्स कार्यक्रम आहेत, गीत आहेत, त्याच्यानंतर बाकी इतर शोज आहेत, किंवा जे महाराष्ट्रातले जे डॉक्टर्स येणार आहेत त्यांचेही सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत, तर त्या कार्यक्रमाचा सर्वांनी लाभ घ्यावा मी अशी विनंती करतो। आणि हे जे निमंत्रण जे आहेत हे आमचे IMA चिपळूणचे प्रेसिडेंट डॉक्टर यतीन जाधवच्या वतीने मी आपल्या सर्वांना निमंत्रण देतो आणि ह्या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहावं अशी माझी विनंती आहे। थँक्यू। नमस्कार, IMA चिपळूणतर्फे आपल्या सर्वांचं स्वागत। दिनांक 4 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 4 वाजता बांदल हायस्कूल येथे कलादर्पण हा कार्यक्रम आयोजित करतो आहे। महाराष्ट्र स्टेट IMA आणि चिपळूण IMA यांच्या संयुक्त विद्यमाने हा आपण प्रोग्राम उद्यासाठी अरेंज केलेला आहे। यामध्ये आपल्याच राज्यभर असलेल्या सर्व गुणवंत डॉक्टरांचा आपण सत्कार करतो आहे, ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या कलाक्षेत्रात, क्रीडाक्षेत्रात ज्यांनी काही पारितोषिक मिळवलं त्यांचं आपण हे करतो आहे। आणि याच कारणासाठी चिपळूण IMA ब्रांचला गौरव हा स्टेट ब्रांचतर्फे आपल्याला गौरवण्यात आलेला आहे। तर या ह्याचं संयोजन पद आपल्याकडे मिळालं ही फार आनंदाची बाब चिपळूण IMA-साठी आहे। मागील 2 वर्ष माननीय डॉक्टर यतीन जाधव सरांच्या अध्यक्षतेखाली आपण चिपळूण IMA-साठी वेगवेगळ्या पद्धतीचे कार्यक्रम आयोजित करतो, जे लोकांच्या उपयोगी येतात आणि लोकांमध्येही आरोग्याविषयी बरीचशी जनजागृती होण्याचं काम किंवा संघटनेविषयीची माहिती आपण त्यांना या काळात देऊ शकलेलो आहोत। तर याचाच एक पुढची स्टेप म्हणून महाराष्ट्र राज्य IMA असोसिएशनने, इंडियन मेडिकल असोसिएशनने आपल्याला या कार्यक्रमाचं संयोजन पद दिलं आहे। या कार्यक्रमासाठी आपले सर्वांचे लाडके आमदार श्री शिखरजी निकम, माननीय भास्करराव जाधव, त्यानंतर माजी आमदार सदानंद चव्हाण आणि रमेशभाई कदम यांचीही प्रमुख उपस्थिती असेल, त्याबरोबर जिल्हाधिकारी व जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्हा शल्य चिकित्सक यांची उपस्थिती या कार्यक्रमासाठी आहे। तर या कार्यक्रमासाठी आपण सर्वांनी आवर्जत उपस्थित राहा। यापूर्वी आपण बऱ्याच जणांना निमंत्रण दिलेलेच आहे, पण नजरचुकीने कोणाला निमंत्रण राहिलं असेल तर हेच निमंत्रण समजून आपण सर्वांनी या कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी नक्की नक्की या। बातम्या जाऊ असं चालू राहील, पाहत राहा विजेंद्री न्यूज चॅनल। धन्यवाद।